नमस्कार. येत्या राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारी 2024 ले आम्ही EVM च्या विरोधात आंदोलन घेत आहे. हे आंदोलन या भारतात निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे आणि या लोकशाहीवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे यासाठी आम्ही लोकशाही बचाव अभियाना अंतर्गत 10,000 पत्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि भारताचे सरन्यायाधीश यांना पाठवणार आहे. सर्व पत्र रेडीमेड लिहून आहे, फक्त तुम्ही स्टॉल लिया, आमच्या भेट द्या, तिथं नाव लिया, गाव लिया आणि आमच्याच बॉक्समध्ये पत्र टाका. आम्ही ते पोस्ट ऑफिसात टाकून ते पत्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापर्यंत चाललं जाईल. आणि तिथं येताना तुम्ही एक काळजी घ्या का, तुम्ही ठीक आहे त्या पत्राचा फोटो घ्या आणि फोटो घेऊन तुम्ही ते ठीक आहे डायरेक्ट तुमच्या ट्विटर हँडलवरून, फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून हॅशटॅग EVM बॅन मारून तुम्ही ते डायरेक्ट तुमच्या ठीक आहे ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आणि PM ऑफिसला टॅग करा, जेणेकरून ही मोहीम ठीक आहे ॲग्रेसिव्हली राबवली गेली पाहिजे, ती त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि येणाऱ्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे अशी एक मतदार म्हणून आमची मागणी आहे. ज्या ज्या लोकांना असं वाटते, ज्याला वाटत नाही EVM बंद झाली पाहिजे ठीक आहे त्याने या प्रक्रियेत सहभागी नका होऊ, पण ज्याला असं वाटते का EVM बंद झाली पाहिजे ना, बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे, त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा ठीक आहे. तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला राबवायचं असून तुम्ही राबवू शकता. आपलं YouTube चॅनल आहे लोकशाही बचाव अभियानचं ठीक आहे. टेलिग्रामवर तुम्हाला याच्या सगळे डॉक्युमेंट्स पुरवण्यात येतील, ते तुम्ही तुमच्या इथंही आंदोलन करू शकता ठीक आहे. लोकशाही बचाव टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याच्यानंतर लोकशाही बचाव अभियान या अंतर्गत ठीक आहे इंस्टाग्रामचं पेज आहे, फेसबुकचं पेज आहे, त्याला तुम्ही लाईक करा जेणेकरून आमच्या अपडेट्स मिळेल. तुमचं एक पत्र EVM वर विश्वास आहे का, नसेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुमचे पत्र देशाचं भवितव्य बदलू शकते. मग जिंदा राहू या न राहू, हे देश जिंदा राहणार चाहिए म्हणून 25 आणि 26 जानेवारी हे आंदोलन राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आर्वी नाका चौक वर्धा, बजाज चौक वर्धा, गांधी पुतळ्या वर्धा, बस स्टँड सेलू चौक वर्धा, रिधोरा धरण आणि बोर धरण ठीक आहे इथं आमचे स्टॉल राहील. 26 तारखेला रिधोरा आणि बोरधरणावर विशेष स्टॉल राहील, तिथं लोक भेटीगाठी देतात. एक संवैधानिक मार्गातून हे आंदोलन आहे, या आंदोलनात लोक सहभागी व्हावे आणि त्यांनी एक पत्र आपल्या वतीनं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पाठवा आणि गावागावात आम्ही एक लेटर लिहिलं आहे का आमच्या गावात येणाऱ्या सर्व निवडणुका मतदान केंद्रावर आम्ही मतदार म्हणून आमच्या मताचा आदर ठेवावा आणि आमच्या गावात EVM आणू नये, बॅलेट पेपर आणावे, बॅलेट पेपरवरच तुम्ही मतदान घ्यावे. जर EVM आणली आणि तिथं काही गोंधळ निर्माण झाला त्याला प्रशासन जबाबदार राहील, अशा पद्धतीचे एक पत्र आहे. ते पत्रही तुम्हाला आम्ही आमच्या ठीक आहे स्टॉलवरून पुरू. तुम्हाला तुमच्या गावात घेऊन जायचं असेल तर 50-60 लोक सह्या घ्या आणि कलेक्टरला ते द्या, कलेक्टर त्याच्या मार्फत ठीक आहे या भारतात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त, PMO ऑफिस यायला हे पाठवण आणि येणाऱ्या निवडणुका जर ठीक आहे त्यानं नाहीच घेतला तर मायापाशी पुन्हा एक इलाज आहे, तो इलाज मी तुम्हाला नंतर सांगेन का. जर यानं नाहीच घेतलं, बॅलेट पेपरवरच मतदान घ्यायचं आहे, आपल्यापाशी त्याचं उत्तर आहे, ते उत्तर नंतरच्या व्हिडिओ सांगेन. पण आता या आंदोलनात सहभागी व्हायसाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा, आमच्या स्टॉलला भेट द्या एवढीच मी विनंती करेन. तुम्हाला वाटत असेल या देशात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे तर तुम्ही नक्की या प्रक्रियेत सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.